भाजपने सत्तेत येण्यापूर्वी राज्यात दारूबंदी केली जाईल असे आश्वासन दिलं होतं, परंतु सत्तेत येऊन 4.5 वर्ष झाली मात्र निर्णय झाला नाही। त्यामुळे आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी हिवाळी अधिवेशनावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती राज्य दारूबंदी जन आंदोलनाचे अध्यक्ष गणेश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। आत्ता तरुण दारूच्या आहारी जात असून दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, त्यांना यापासून वाचवण्यासाठी राज्यात दारूबंदीचा निर्णय घेणे आवश्यक आहे। मद्य विक्रीतून वर्षाला सुमारे 23,000 कोटींचा महसूल राज्य शासनाला मिळतो, त्यातून राज्य चालवले जात आहे हे दुर्दैवी असून शासनाने इतर आर्थिक स्रोत निर्माण केले पाहिजेत। यासाठी मुंबईत होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर आक्रोश मोर्चा धडकणार आहे। 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता पुण्यातील लाल महालापासून सुरू होणारा मोर्चा 28 नोव्हेंबरला विधान भवनावर पोहोचेल अशी माहिती गणेश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली। आपलं महाराष्ट्र मला वाटतं आपलं जर राज्यात राज्य हे केंद्रामध्ये किंवा देशामध्ये 1 नंबरचं राज्य म्हणून गणलायचं, आताचा किती नंबर राज्य गेले आपण बघितलं पाहिजे। आणि म्हणून असं वाटतं की आम्ही आपल्या समोर मुद्दे पत्रकार मांडलेले आहे, ते मागणी आम्ही सरकारकडे आम्ही या निमित्ताने करत आहोत की महाराष्ट्रात दारूबंदीची तारीख आपण केलेली त्या ठिकाणी आपण घोषित केली पाहिजे, कारण अनेक वेळा दारूबंदी आम्ही करणार आहोत। जूनमध्ये करतोय, एप्रिलमध्ये आम्हाला फक्त आश्वासन मिळाले, परंतु दारूबंदीची घोषणा सरकारने कधी केली नाही। ज्यावेळी सरकार आलं होतं त्यावेळी सरकारने अनेक घोषणा केल्या होत्या, आपल्या ज्या आपल्या जाहीरनाम्यात त्या घोषणा केल्या होत्या। आणि आम्ही ज्यावेळी मागणी केली सांगितली की तुम्ही सर्व दारूबंदीचे पदाधिकारी आमच्या भारतीय जनता पार्टीचं काम करा, आम्ही 100% तुमची मागणी मान्य करतो। आम्ही संपूर्णपणे मोदींना आम्ही साथ दिली, त्यांनी सांगितलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद, छत्रपतींचा आशीर्वाद देव मोदींना साथ, आम्ही खरंच साथ दिली। आम्ही प्रामाणिकपणे सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आणि महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही आवाहन केलं की हा बदल घडला पाहिजे, परिवर्तन ही काळाची गरज आहे। आणि जर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात भारतात जर कुठेतरी दारूबंद होत असेल, आमच्या आईवर संसर्ग वाचत असतील, अशा ठिकाणी आम्ही पुढाकार घ्यायला तयार होतो, त्या ठिकाणी पुढाकार घेतला। आणि आम्ही खऱ्या अर्थाने मोदींचं त्या ठिकाणी सरकार केंद्रामध्ये आणलं आणि राज्यामध्ये आम्ही फडणवीस सरकारने राहिले, प्रयत्न केले, प्रामाणिकपणे केले, त्यानंतर आम्हाला काही दुखत नाही। परंतु आज या सरकारबद्दल आम्ही मोदी साहेबांबद्दल असेल किंवा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री त्याच्याबद्दल आज आमच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आहे की यांनी दिलेलं आश्वासन आज पाळलेलं नाही, मग काही आश्वासन पाळू शकत नसतील, त्यांना राज्याचा किंवा देशाचा राज्यकारभार करण्यात त्यांना अधिकार पोहोचत नाही अशी आमची एकूणच मानसिक राहिली। आणि म्हणूनच आम्ही हा मोर्चा काढतो, आमचा उद्देश आहे की जर आम्हाला आम्ही केलेल्या ज्या काही 15-16 मागण्या आहेत, या मागण्या जर आपण त्या ठिकाणी या हिवाळी अधिवेशनामध्ये जे 19 तारखेला मुंबईमध्ये चालू होणार आहे, हे पहिलं अधिवेशन आहे, 12 वर्षानंतर हिवाळी अधिवेशन हे मुंबईमध्ये होत आहे, हे नागपूरला असतं, परंतु त्यांनी जी घोषणा केली हे मुंबईला अधिवेशन होईल। आणि म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की ज्या लाल महालामध्ये शाहिस्तेखाने आपला डेरा दाखल केला होता, पुण्यावर त्यांनी चाल केली होती, पुण्यावर गुरुकृत केला होता, त्या ठिकाणी ज्या आपल्या आई बहिणींची ज्या ठिकाणी आवडून लुटण्याचं काम शाहिस्तेखानेच्या सरदारांनी केलं होतं, त्या ठिकाणी छत्रपतींनी हल्ला करून जी बोट छाटली होती, एक संदेश दिला होता की आपल्या आई बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजे। आणि म्हणून आम्ही सरकारला सुद्धा एक आम्ही आवाहन करतोय आणि एक संदेश देऊ इच्छितो की आमच्या आई बहिणीचे जर संसार उद्ध्वस्त आपण जर दारूच्या माध्यमातून करत असाल तर आम्ही आपल्याला पाहिजे केल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणूनच खऱ्या छत्रपतींचा आम्ही या ठिकाणी आदर्श घेऊन आशीर्वाद घेऊन आम्ही खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये आक्रोश यात्रेला सुरुवात करतो। आम्ही आक्रोश